आली रे आली, आता तुझी बारी आली। ही माझी वेळ आली नाही, इंडसइंड बँकची आली आहे। कसं काय हे सगळं आपण आता पुढे डिस्कस करणार आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल कशा प्रकारे आपण कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे। इथे मात्र जयकांत शिकरे नाही तर इंडसइंड बँक आहे। आता यामध्ये इन्व्हेस्ट करायचं का, तुम्ही ऑलरेडी इन्व्हेस्ट केला असेल तर होल्ड करायचं का, स्टॉकमध्ये पुढे काय होऊ शकतं आणि इतिहास काय होता, थोडंसं आपण गो थ्रू करणार आणि कम्प्लीट टेक्निकल ॲनालिसिस या स्टॉकचं आपण करणार आहोत। आणि नेहमीप्रमाणे त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक। सर्वात आधी हे सगळं लफडं काय आहे आपण पाहणार आहोत। BFIL ही इंडसइंड बँकेची सबसिडरी कंपनी आहे। भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड ही कंपनी मायक्रो फायनान्समध्ये काम करते, छोटे छोटे लोन्स देते। आता या केसमध्ये काय झालं आहे की 84,000 लोन्स त्या कन्सर्न ग्राहकांना माहिती नसताना त्यांच्या अकाउंटवर क्रेडिट करण्यात आले, याला म्हटलं जातं एव्हरग्रीनिंग करण्यात आलं, असा व्हिसल ब्लोअरने आरोप केलेला आहे। व्हिसल ब्लोअरने शिटी वाजवली, स्टॉक खाली आला। हे सगळं आता पुढे टेक्निकल ॲनालिसिसमध्ये बोलणार आहे, बट थोडंसं बॅकग्राऊंड तुमची मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय। एव्हरग्रीनिंग काय प्रकार आहे, थोडंसं मी कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय। सिम्पल गोष्ट आहे, जर तुम्ही लोन घेतला असेल आणि ते 90 दिवसामध्ये रेग्युलर तुमचे हप्ते येत नसतील, 90 दिवसाची थकबाकी असेल, तर त्याला डिफॉल्ट घोषित केलं जातं, NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट। आता हे नॉन परफॉर्मिंग ॲसेट जर बॅलन्सशीटवर दिसेल कंपनीच्या किंवा बँकेच्या, आता इंडसइंड बँक याला आपण एक कंपनी मानतोय, स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहे, प्रत्येक वेळी मी बँक असा उल्लेख करणार नाही, कंपनी असा उल्लेख करेन। त्यामुळे जेव्हा या कंपनीच्या नावावर NPS दिसतील, नॉन परफॉर्मिंग ॲसेट दिसतील, कारण ते ॲसेट परफॉर्म करत नाही, तो पैसा बुडल्यासारखा असतो, जेवढा जास्त NPA तेवढी त्याची इमेज खराब, कारण तुम्ही दिलेला पैसाच जर रिकवर होणार नसेल तर तुमचा बिझनेस चालेल कसा, म्हणून यांचं NPA वाढत होतं। आता या कंपनीने तसं केलं की नाही याची मला गॅरंटी नाही, तो सेबीचा पार्ट आहे, ते त्याचा शोध घेतील, पण केलेले आरोप काय आहेत हे थोडंसं मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय। 90 दिवसामध्ये पैसा आला नाही म्हणून यांनी काय केलं, सेम कस्टमरला त्याला न सांगता त्याच्या अकाउंटवर पुन्हा लोन क्रेडिट करण्यात आलं, दुसऱ्यांदा 90 दिवसामध्येच। यामुळे काय होणार, पुन्हा 90 दिवस यांना मिळणार आहेत। बेसिकली पहिले जे लोन होते त्याचे EMIs या नवीन लोनवरून रिकवर केले जाऊ शकतात, पुन्हा NPA जे होते ते कमी दाखवण्यात येणार आणि नवीन लोन दिल्यामुळे अजून 90 दिवस वाढवून मिळणार, 3 महिने पुन्हा यांना मिळणार, याचा हा ॲडव्हान्टेज असतो। बट हे खूप जास्त रिस्की असतं, ऑलरेडी तो क्लायंट तुमचं लोन पे करत नाही आहे आणि पुन्हा तुम्ही त्याला अजून लोन देताय, याचा अर्थ काय, तुम्हाला आम्हाला जर लोनची गरज असेल तर 1,000 डॉक्युमेंट यांना द्यावे लागतात, पण या केसमध्ये फुकट 84,000 लोन पुन्हा वाटले गेले। कंपनीचं म्हणणं आहे की हा टेक्निकल ग्लिच आहे, टेक्नॉलॉजीचा इश्यू आहे, ज्यामुळे बाय मिस्टेक त्यांना हे लोन्स क्रेडिट करण्यात आले होते। पण कंपनीचे डायरेक्टर ज्यांनी रिसेंटली रिझाईनसुद्धा केलं पदावरून, त्यांचं हे म्हणणं आहे की त्यांनी बोर्ड मिटिंगमध्ये हे सगळं मांडलं होतं, त्याच्या बोर्डला त्यांनी लेटरसुद्धा लिहिलं होतं, बट बोर्डनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, ज्यामुळे ही पुढे जाऊन घटना मोठी झाली आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात करेक्शन पाहायला मिळतं आहे। महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, हे सगळं का केलं जातं, व्हाय, यामागे एकच कारण, बॅलन्स शीट स्ट्रॉंग बनवणं। कारण आपण गुंतवणूक कधी करतो, जर तुमची बॅलन्स शीट स्ट्रॉंग असेल तर तुमचा सेल व्यवस्थित पाहिजे, नेट इन्कम व्यवस्थित पाहिजे, व्यवस्थित म्हणजे ग्रोईंग असायला पाहिजे, प्रत्येक वर्षी NPAs कमी असायला पाहिजेत, नॉन परफॉर्मिंग ॲसेट कमी असायला पाहिजेत, म्हणजेच तुमचं होणारं नुकसान हे कमी असेल, तेव्हाच मी त्यामध्ये गुंतवणूक करणार ना। तर हे आकडे मॅन्युप्युलेट करण्यासाठी अशा गोष्टी केल्या जातात ज्यामुळे आपल्यासारख्यांचं मत मॅन्युप्युलेट केलं जातं आणि आपण डोळे झाकून त्यामध्ये इन्व्हेस्ट करतो। म्हणून क्वालिटी स्टॉक निवडतानासुद्धा अशा मॅन्युप्युलेशनला आपण बळी पडू शकतो। जर तुम्हाला त्याची भीती असेल ना, तर आम्ही तुमची हेल्प करतोय, दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता, माझी टीम तुम्हाला हेल्प करेल आणि याच्या माध्यमातून तुमची गुंतवणूक कुठे, कशी, किती किती रुपयाची कुठल्या स्टॉकमध्ये व्हायला पाहिजे या सगळ्याचं मॅनेजमेंट आम्ही करतोय, हो, रिचमीच्या माध्यमातून। बेसिक चार्जेस आम्ही त्याचे तुमच्याकडून घेतो आणि तुमचा पोर्टफोलिओ कम्प्लीट कसा असायला पाहिजे याचं ॲडवायझरी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय। तर यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही स्टॉकला जसं तुम्ही बळी पडता तसं आमच्या थ्रू त्या गोष्टी होत नाहीत, कारण जर आम्हाला वाटलं हा स्टॉक क्वालिटी नाही तर आम्ही तिथून त्यामधून एक्झिट करतो आणि त्याला दुसऱ्या स्टॉकने
रिप्लेस करतो, यालाच म्हटलं जातं ॲडवायझरी प्लॅटफॉर्म. मग नॉर्मली आपली चूक काय होते, अशा घटना घडून सुद्धा कंपनीमध्ये आपल्याला वाटतं की अजून थोडं थांबावं, अजून स्टॉक वर जाईल, बट तो वर न जाता कन्सिस्टंटली खाली येत राहतो आणि आपण तिकडे फसतो. सो आता थोडंसं टेक्निकल ॲनालिसिस मी तुम्हाला करून दाखवतो जेणेकरून अजून जास्त कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. हा इंडसइंड बँकचा चार्ट आहे आणि यामध्ये जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं, एप्रिल 2021 एप्रिलपासून हा स्टॉक कन्सिस्टंटली वर जाताना पाहायला मिळाला. जवळपास 800 रुपयावरून याने हाय गाठला होता 1240 रुपयाला. हे सगळं आपण बघत होतो, कंपनीचा परफॉर्मन्स आपल्याला चांगला वाटत होता म्हणून इथून हा स्टॉक वर गेला, आपण इथे इन्व्हेस्ट करायला सुरू केलं. मॅक्सिमम आपल्यातले रिटेल लोक इथंच फसलेले असणार, मी गॅरंटी देऊन सांगू शकतो, आणि 1% मॅक्सिमम लोकांनी या लेवलला इन्व्हेस्ट केलेला असेल, बट 99% रिटेलर इथंच येऊन फसलेले असणार हे मी 100% तुम्हाला सांगतो आहे. बरं, जर तुम्ही आता फसला असाल तर काय होऊ शकतं हे थोडंसं एक्सप्लेन करतो आहे. जे कंपनीनं लोन दिलेलं आहे दॅट इज कम्प्लिटली रॉंग, ही चूक तर त्यांची झाली आहे, बट यामधून काय भविष्यात होऊ शकतं. समजा ते 84,000 लोन जे दिले गेलेत ते सगळे बुडाले तरीसुद्धा बँकेवर खूप मोठा परिणाम होणार नाही, कारण हे सगळे लोन मायक्रो लोन्स आहेत, छोटे छोटे लोन्स असतात, 10,000, 15,000, 20,000, 50,000, 80,000 या रेंजमधले लोन असतात, हे कोटीमधले लोन नसतात, मायक्रो फायनान्स यालाच म्हटलं जातं. ज्याप्रमाणे कंपनीने डिक्लेअर केलं त्याप्रमाणे यामधील काही हजार लोन्स जर तुम्ही कन्सिडर केले टोटल वाटा बनतो 0.12 ते 0.15% पर्यंत. 0.12 ते 0.15%, मी 1% गोष्ट करत नाही, आपण पकडून चालू मॅक्सिमम 0.2% याचा वाटा आहे, याने कंपनीवर काहीही फरक पडणार नाही जरी हे पैसे बुडाले तरी. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो, याच बँकेने लोन दिलं आहे होडाफोन आयडियाला, आणि होडाफोन आयडियाला जे दिलेलं लोन आहे कंपनीच्या लोनपैकी 2% आहे. इकडे मी बोलतोय 0.2%, पण इकडे आहे 2% डायरेक्ट. खूप मोठी अमाऊंट त्यांनी लोनच्या स्वरूपात होडाफोन आयडियाला दिलेली आहे. हे मोठे लोन देण्यामागे सुद्धा काहीतरी गडबड आहे असं बऱ्याच वेळा बोलण्यात येतं, कंपनीवर ॲलिगेशन्स लावण्यात येतात, त्याच्याबद्दल मला सत्यता माहिती नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्या, जे मोठे लोन्स आहेत त्यामध्ये पण गडबडीचे आरोप लावण्यात आले. हे मायक्रो फायनान्समध्ये पण आरोप लावण्यात येतात, व्हिसल ब्लोअर येतात, शिट्या वाजवतात, निघून जातात, म्हणजेच वारंवार कंपनीना ब्लेम करण्यात येत आहे, म्हणजे कुठेतरी गडबड आहे, याचा अर्थ विश्वासावर परिणाम होतो. मी सिंपल गोष्ट एकच तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये खूप मोठा परिणाम कंपनीवर होणार नाही, मायक्रो लोन्स आहेत, निग्लिजिबल आहेत कंपनीसाठी. पण जर विश्वासाच्या दृष्टीने बघितलं, तुम्ही रिचमीवर येता, इन्व्हेस्ट करता, हजारो लोक आपल्या थ्रू इन्व्हेस्ट करतात, का करतायत, कारण त्यांना आमच्यावर विश्वास आहे, आपल्या टीमवर असेल, आमच्या कंपनीवर असेल, माझ्यावर असेल, तुमचं प्रेम आणि विश्वास खूप जास्त असल्यामुळे तुम्ही आमच्याकडे येऊन इन्व्हेस्ट करता, आणि त्याच विश्वासाला आम्ही पात्र ठरण्याचा प्रयत्नही करतोय. पण जेव्हा असे चुकीचे काम आमच्या थ्रू केले जातील, तुमचे पैसे बुडवण्याचं काम असेल किंवा तुम्हाला लुटण्याचं काम असेल, चुकीचे लोन देणं ही जसं कंपनी करते, अशा छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा कलंक लावून जातात, ज्या लागू नये म्हणून आम्ही खूप जास्त प्रयत्न करतोय. बट या कंपन्यांना, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये या गोष्टी होत असतात, आणि त्या होतात फक्त याच बँकेत नाही, बऱ्याच बँकेत होतात तसे आरोप केले जातात. मी होतातच असं बिलकुल म्हणत नाही, तुम्ही ते ठरवू शकता, गुगलला सर्चही करू शकता, प्रत्येक बँकेवर असे आरोप होतात. बट आता आपण यामध्ये काय करू शकतो, जर तुम्ही टॉप लेवलला इन्व्हेस्ट केलं असेल, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून डिसिजन घ्यायचं आहे. मी एक एज्युकेशनल पर्पजसाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. इथं ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केलं आहे आणि ज्या लोकांना वाटतं की आपण शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्ट करतो आहे, लॉंग टर्मसाठी नाही, स्विंग ट्रेड किंवा पोझिशनल केला असेल तर इथून एक्झिट झालेलं फायद्याचं ठरेल, हा स्टॉक लगेच रिव्हर्स होऊन वर येणार नाही, दॅट इज फॉर शुअर. पण ज्या लोकांनी लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट केलं, मग ते इथं केलेलं असेल, इथं केलेलं असेल, कुठेही असेल, तुमचा 2-4 वर्षाचा 1-2 वर्षाचा जरी प्लॅन मिनिमम असेल ना, हार्डली 1 ते 2 वर्षाचा जरी असेल किंवा त्यापेक्षा जास्त कितीही असू दे, तर मात्र तुम्ही याला होल्ड करू शकता, बिकॉज पुढे काय होणार आहे हे पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. पण जर तुम्ही नवीन इन्व्हेस्ट करणार असाल तर ही योग्य वेळ आहे तुमच्यासाठी, किंवा ज्या लोकांना काही अमाऊंट यामध्ये ॲड करायची आहे त्या लोकांसाठी सुद्धा ही योग्य वेळ आपण मानू शकतो. आत्ता आपल्याला 5-स्टेप इन्व्हेस्टिंगला सुरुवात करायची आहे. ती कशी? इथं आता 20% इन्व्हेस्टमेंट होणार आहे, पुन्हा स्टॉक
करेक्ट होईल, वर जाण्याचा प्रयत्न करेल आणि पुन्हा थोडासा रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहेत. ऑलरेडी हा 200 मूव्हिंग ॲव्हरेजवर आलेला आहे. दॅट इज ग्रेट थिंग. खूप चांगल्या डिस्काउंट प्राईजला आपल्याला हा आत्ता मिळतो आहे असं आपण मानू शकतो. बट इथून आपली थोडी आता इन्व्हेस्टमेंट होईल. थोडंसं हा स्टॉक बरेच लोक आपल्यासारखे बघतात, आता 200 मूव्हिंग ॲव्हरेजला आला आहे त्यामुळे आपण आता इन्व्हेस्ट करायचं, म्हणून आपल्यासारखे खूप लोक इन्व्हेस्ट करतात आणि बुद्धिमान काही लोक असतात जे इथं प्रॉफिट बुक करतात, ज्यामुळे स्टॉक थोडासा परत करेक्ट होईल, अजून थोडासा खाली येऊ शकतो, मे बी इथून येऊसुद्धा शकणार नाही आणि जी 200 मूव्हिंग लाईन आहे त्याला क्रॉस करून थोडासा खाली येण्याचे चान्सेस आहेत, जेणेकरून तुमच्या मनामध्ये भीती भरवली जाईल, तुम्हाला घाबरवलं जाईल आणि तुम्ही पॅनिक होऊन इथं 100% बाहेर पडणार आणि इथं सेल करून निघून जाणार. बट त्यानंतर एक मोठी गुंतवणूक याच्यामध्ये येऊ शकते आणि इथून हा पुन्हा करेक्ट होऊ शकतो, मोठ्या लेवलला अप ट्रेंड येण्याची शक्यता आहे. बट हे मागचे जे हाय होते हे लगेच ब्रेक होणार नाहीत, थोडीशी कन्सॉलिडेशन फेजमध्ये हा स्टॉक जाऊ शकतो आणि त्यानंतर या लेवलसुद्धा ब्रेक करू शकतो, बट लगेच होण्याचे चान्सेस नाहीत, थोडासा वेळ तुम्हाला द्यावा लागेल. बट ही जी लेवल आहे दॅट इज गुड लेवल्स, आत्ता आपण इकडे इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकतो. इथून पुढे थोडी परत इन्व्हेस्ट आणि परत जसा रिव्हर्स होईल थोडी अजून इन्व्हेस्टमेंट करून 5 स्टेपमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट्स कम्प्लीट करू शकतो. आणि याच स्टॉकमध्ये अजून एक थोडीशी बोनस टिप तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. एशियन पेंटवर सुद्धा असेच आरोप करण्यात आले होते, मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि इकडे बघू शकता 200-day मूव्हिंग ॲव्हरेजलाच टच करून पुन्हा हा स्टॉक वर गेला. वर गेल्यानंतर परत याने रिव्हर्स व्हायला सुरुवात केली आहे, जे मी इंडसइंड बँकबद्दल सुद्धा तुम्हाला बोलतो आहे त्यामध्ये पण तसंच होण्याची शक्यता आहे. इथं बऱ्याच लोकांच्या इन्व्हेस्टमेंट्स आल्या. जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर 2-3 कॅन्डलनी याला वर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पुन्हा कन्सॉलिडेशन 4-5 दिवस परत हा खाली येण्याचे संकेत देत आहे. बट हा खूप जास्त खाली येईल आणि याला ब्रेक करून खाली जाईल असं मला तरी वाटत नाही. थोडंसं याची मुवमेंट होईल, खाली येईल आणि पुन्हा हा वर जाण्याचे चान्सेस मला तरी वाटत आहेत. बट मी जर इन्व्हेस्ट करेन यामध्ये तर कधी करेन, जेव्हा हा खाली येईल आणि पुन्हा रिव्हर्स होईल, 1-2 कॅन्डल त्याच्या हायर हाय ब्रेक करतील, तेव्हा मी यामध्ये अजून माझ्या क्वांटिटी ॲड करू शकतो. असंच यामध्ये सुद्धा इंडसइंड बँकमध्ये पण होऊ शकतं, बट पहिला चान्स सोडायचा नसतो, बॉटमला मिळतो आहे ना, पहिली एक छोटी अमाऊंट यामध्ये इन्व्हेस्ट करायची असते, मग तो पुलबॅक येईल, वर जाईल, परत करेक्शन होईल, परत खाली येईल आणि जिथून खाली आल्यानंतर जेव्हा रिव्हर्स होईल ना, तेव्हा ॲक्च्युअल अमाऊंट मी इकडे वाढवणार आहे, मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करू शकतो. हे झालं डिलिव्हरीमध्ये. पण जर तुम्हाला इंट्राडे करायचं असेल, स्विंग ट्रेड करायचा असेल, टेक्निकल ॲनालिसिस ॲडव्हान्स पद्धतीने शिकायचं असेल तर कोर्स जॉईन करू शकता. दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा रीचमीमध्ये जाऊन ॲडव्हान्स कोर्सवर क्लिक करून डायरेक्ट कोर्स जॉईन करता येऊ शकतो. आणि हो, इंट्राडेसाठी डेली रिसर्च हवा असेल ना, कॉल्स टिप्स तुमच्या भाषेत जर त्या हव्या असतील तर दिलेल्या डिस्क्रिप्शनमधून 1 डीमॅट अकाउंट ओपन करा, तुम्हाला डेली रिसर्च आमच्याकडून प्रोव्हाइड केला जाईल. या नंबरवर कॉल करून सगळी माहिती घेऊ शकता. जर तुम्हाला बेस्ट पेनी स्टॉक, लो प्राईजवाला स्टॉक जाणून घ्यायचा असेल जो मल्टीबॅगर बनण्याचे चान्सेस आहेत तर कमेंट करा पेनी स्टॉक. जर तुमच्या 1000 कमेंट आल्या पेनी स्टॉकसाठी तर मी त्यावर लवकरच व्हिडिओ बनवेन. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.